नमस्कार, स्वाद भोजन विथ स्मिता मध्ये तुमचं स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत उपासाची थाली। या थालीमध्ये वरईच्या तांदळाचा भात, दह्याची कढी आणि बटाट्याची भाजी दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीकडे वळूया। इथे मी छोट्या दोन वाट्या वरीचे तांदूळ घेतलेले आहेत। वरीचे तांदूळ आहेत ना, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 1 छोटा चमचा तूप, चवीपुरतं मीठ। एका पातेल्यात ना मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं आहे, ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेत ना, 2 वाट्या तांदूळ घेतले आहेत, मग आपण ना 4 वाटी पाणी घेतलेले आहे आणि पाणी ना आपलं छान असं उकळलेलं आहे। आता आपण ना त्यात 1 चमचा तूप टाकून घेऊया। तूप टाकल्यानंतर ना आपण वरीचे तांदूळ पण टाकून घेऊया। आपण ना चवीपुरतं मीठ टाकूया। आणि भात आहे ना आपण असा सतत ढवळत राहायचा आहे। पाणी उकळलंय ना तर आपला भात पण व्यवस्थित असा मस्त शिजणार आहे। तुपामुळे ना भात छान असा मोकळा होणार आहे। आता आपला वरीचा भात शिजलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, भात असा ना एकदम व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि बारीक गॅस करायची आहे आणि ना आपण झाकण ठेवून 5 मिनिटं वाफवून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहे, आता आपण उघडून बघूया। बघा आपला भात छान असा मोकळा शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। कढीसाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 1 वाटी दही घेतलेलं आहे, 1/2 वाटी ओलं खोबरं, 1 चमचा जिरं, 2 ते 3 ना हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या ना आपल्याला तिखट कितपत कढी पाहिजे ना तेवढ्या आपण आवडीनुसार घ्यायचे आहेत। चवीपुरतं मीठ। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण ओलं खोबरं काढून घेऊया। ओली मिरची, थोडस पाणी घालून आहे ना आपण पूर्णपणे एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटप बारीक असं वाटून झालेलं आहे। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना दही टाकून घेऊया। पाणी न घालता मिक्सरला एकदा फिरवून घेऊया। आता दही सुद्धा मिक्सरला फिरवून झालेलं आहे। आता आपण एका भांड्यामध्ये दही काढून घेऊया। आपण ओलं खोबरं आणि मिरची वाटून घेतलेली आहे ना वाटप, ते पण आपण असं एकत्र करून घेऊया। आता यात ना थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। आपल्याला कढी आहे ना कितपत पातळ किंवा कितपत घट्ट पाहिजे ना तेवढंच पाणी टाकायचं आहे, एकदम पण पातळ करायची नाही आहे। हे बघा याप्रमाणे अशी करायची आहे। आता गॅसवर मी 1 पातेलं ठेवलेलं आहे, ते ना पातेलं गरम झालेलं आहे। त्यात आपण 1 चमचा तेल घालून घेऊया। आता तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण यात जिरं टाकून घेऊया। जिरं छान तडतडलं ना का आपण 4-5 पानं ना कढीपत्त्याची टाकायची आहे आणि लगेच आपण आहे ना हे मिश्रण टाकून घेऊया आणि गॅस ना लगेच बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर आपलं खोबरं आणि कढी आहे ना मग ती कढी आपली उकळ आली तर फुटेल। त्यासाठी आपण फोडणी टाकली का लगेच गॅस बंद करून घ्यायचा आहे। आता आपली उपासाची कढी तयार आहे। आता आपण कढीमध्ये ना थोडी कोथिंबीर टाकून घेऊया।
बटाट्याच्या भाजीसाठी लागणारं साहित्य पाहूया. इथे मी 4 बटाटे घेतलेले आहेत. ते उकडून त्यांची सालं काढून आहेत ना, बारीक अशा फोडी करून घेतलेले आहेत. अर्धी वाटी ओलं खोबरं, अर्धी वाटी कोथिंबीर, 5 ते 4 मिरच्या आहेत ना, मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्हाला जर कितपत भाजी तिखट पाहिजे ना, त्याप्रमाणे आपण ना मिरच्या कमी जास्त कराव्या. 4-5 कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ. आता गॅसवरती मी एक भांडं ठेवलेलं आहे, ते आपलं ना चांगलं तापलेलं आहे. त्यात आपण ना 2 मोठे चमचे तेल टाकून घेऊया. आता आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण त्यात जिरं टाकून घेऊया, कढीपत्ता टाकूया, ओली मिरची. हे 1 मिनटं ना आपण असं परतून घेऊया. आता आपली फोडणी छान परतून झालेली आहे. आता आपण त्यात बटाटे टाकून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकूया. आणि सर्व आहे ना असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपली भाजी ना छान अशी परतून झालेली आहे. एकदम कमी गॅस करायचा आहे आणि झाकण ठेवून ना 2 मिनिटासाठी आपण भाजी वाफवून घेऊया. आता 1 मिनिट झालेलं आहे, आपण भाजी उघडून बघूया. आता भाजी छान अशी वाफवून झालेली आहे. आता त्यात आपण ना थोडं ओलं खोबरं टाकून घेऊया. आणि थोडी कोथिंबीर पण टाकूया. छान आता एकदा आहे ना सर्व असं मिक्स करून घेऊया. आता आपली उपासाची बटाट्याची भाजी तयार आहे. वरीचा भात, दह्याची कढी आणि बटाट्याची भाजी, अशा प्रकारे आपलं उपासाचं ताट तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.